श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट, भाजपचे नेते किरीट सोमय्याही होते उपस्थित। आफताब आणि त्याच्या कुटुंबियांना कठोर शिक्षा व्हावी, श्रद्धाच्या वडिलांची मागणी, न्याय मिळवून देण्याचं देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिल्याची माहिती। पंकजा मुंडे यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, वीज वितरणकडून राज्यभरामध्ये सुरू असलेली सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी, पंकजा मुंडेंची फडणवीसांकडे मागणी। शिवरायांवरील वक्तव्याप्रकरणी राज्यपालांच्या विरोधात पंतप्रधान कार्यालयाला पत्र दिल्याची उदयनराजे भोसलेंची माहिती, तर राज्यपालांवर कारवाई करण्याबाबत सर्व खासदारांचं एकमत असल्याचं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या खासदारांनी घेतली अमित शहांची भेट, अमित शहा 14 डिसेंबरला शिंदे आणि मुंबईशी करणार चर्चा, कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी होणार बैठक। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्याला बृजभूषण सिंग उपस्थित राहणार, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेतील वाद मिटल्यावर शरद पवार बृजभूषण एकाच मंचावर येणार। बृजभूषण सिंग यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला मनसे विरोध करणार नाही, वसंत मोरेंची प्रतिक्रिया। अमित ठाकरे यांनी पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांना तातडीनं मुंबईला बोलावून घेतलं, वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली असल्याचा मोरेंचा दावा। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना आलेल्या एसीबीच्या नोटीसीविरोधात निषेध करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून लांजा शहरामध्ये मोर्चा, सुषमा अंधारेंची उपस्थिती। फक्त विरोध करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल होतात, सत्ताधारी आमदारांना पोलीस नोटीसेस का बजावत नाहीत, सुषमा अंधारेंचा सवाल। ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि सदानंद कदम यांच्या संपत्तीवर लवकरच जप्तीची कारवाई होईल, भाजप नेते किरीट सोमय्या यांचं वक्तव्य, तर आता अनिल परब यांना ठाकरेही वाचवू शकत नाहीत, सोमय्यांचा टोला। पत्राचार प्रकरणाची सुनावणी 24 जानेवारीपर्यंत तहकूब, संजय राऊत आणि प्रमीण राऊतांची हजेरी न्यायालयानं स्वीकारली। मुंबईमध्ये प्रदूषण पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे श्वसन विकाराच्या रुग्णांमध्ये 15% वाढ, हवा गुणवत्तेचं प्रमाण कम खराब झाल्यामुळे श्वसनाचे आजार बळावल्याची आरोग्य विभागाची माहिती। मुंबईमधील हवेच्या प्रदूषणाला मेट्रो, कोस्टल रोड तसंच रस्त्यांची कामं जबाबदार नाहीत, तर मुंबईतील रिफायनरी कंपन्यांमुळे प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचं महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचं वक्तव्य। G20 परिषदेचा आढावा घेण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू, मुख्यमंत्री राज्यातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांसोबत घेणार बैठक। आंतरराष्ट्रीय प्रवास करताना आता विमानतळावर फक्त किमान 3.5 तास अगोदर, तर देशांतर्गत प्रवास करताना किमान 2.5 तास अगोदर पोहोचावं लागणार, विमान प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या सूचना। ठाणे विरारमध्ये म्हाडाची 2000 घरांची लवकरच सोडत निघणार, 10 दिवसात निघणार जाहिरात, अत्यल्प उत्पन्न गटासाठी आणि अल्प उत्पन्न गटासाठी 1000 प्रत्येकी 1000 अधिक घरं उपलब्ध होणार। मुंबईकरांच्या लाडक्या डबल डेकरचा 85वा वाढदिवस साजरा, विविधरंगी फुग्यांची सजावट करत अनोख्या पद्धतीनं वाढदिवस साजरा, मुंबईकरांनी केलं लाडक्या डबल डेकरचं स्वागत। डबल डेकर ब्रिजच्या चौथ्या लेअरवरून नागपूरकरांची मेट्रो धावणार, 11 डिसेंबरला नरेंद्र मोदींच्या हस्ते डबल डेकर ब्रिजवरून धावणाऱ्या मेट्रोचं उद्घाटन। बुलेट ट्रेनच्या मार्गामधील 20,000 खारफुटी तोडायला हायकोर्टाची परवानगी, नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन बोर्डाची याचिका हायकोर्टानं स्वीकारली। महाराष्ट्र एकीकरण समितीचा 19 डिसेंबरला बेळगावला महामेळावा, कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाच्या दिवशी समांतर मेळाव्यामधून करणार निषेध, महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना महामेळाव्याचं निमंत्रण। बंद असलेली कर्नाटक महाराष्ट्र बस सेवा पुन्हा सुरू, बेळगावमधून पुण्यासाठी 1 बस रवाना, सीमावाद चिघळल्यानंतर दोन्ही राज्यांकडून बससेवा होती बंद। घाटकोपरमधल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी राजेश सावंत यांनी बेस्ट बसला फासलं काळं, बेस्टच्या बसवर कर्नाटक राज्याची जाहिरात असल्याचा निषेध। सोलापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचं आंदोलन, कर्नाटकच्या बसचालकांचा हार घालून सत्कार, गांधीगिरीनं आत्ता आंदोलन करतोय, पुढे शांत बसणार नाही, आंदोलकांचा इशारा। मराठवाड्यामधील 1 ते 10वीच्या शिक्षकांची आता दरवर्षी होणार परीक्षा, शिक्षणामध्ये दर्जा ढासळल्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतला निर्णय, दरवर्षी होणार परीक्षा निगेटिव्ह मार्किंग असणार। खडसेंसाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात मैदानामध्ये, दूध संघ निवडणुकीमध्ये खडसेंना मदत करण्यासाठी थोरातांचा कार्यकर्त्यांना फोन। बीडच्या नाथरा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची एकी, चुलत भाऊ अभय मुंडे यांच्या सरपंच पदासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचे समर्थक एकत्र।
शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन कर्नाटका बँकेमधून करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्याचा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा। तर सरकारी नोकरदारांच्या पगारासाठी कर्नाटका बँकेचं नाव देण्यात आलं, आम्ही त्याला परवानगी दिली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते धादांत खोटं असल्याचं अजित पवार यांचं म्हणणं। नाशिक स्मार्ट कंपनीच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता, गोदाघाटावर सुरू असणाऱ्या सुशोभीकरणाच्या कामाविरोधात नागरिक संतप्त। कोल्हापूर विशाळगडावरील अतिक्रमणावर वनविभागाचा हातोडा, अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस। महाराष्ट्रामधील तरुण संशोधकांनी तामिळनाडूमध्ये लावला पालीच्या नव्या प्रजातींचा शोध, तेजस ठाकरे यांच्या वाईल्डलाईफ फाउंडेशनकडून शोधण्यात आल्या 5 नव्या प्रजाती पालीच्या। नागपूरच्या समृद्धी महामार्गावरील 0 माईल चौकाला आकर्षक विद्युत रोषणाई, विविधरंगी विद्युत दिव्यांनी उजाळला चौक। नागपूरच्या यंदाच्या मोसमामधील नीचांकी तापमानाची नोंद, आज पहाटे ते किमान तापमान 9.9 अंश सेल्सिअसवर 2-3 दिवसात तापमानामध्ये 4 अंश सेल्सिअसची घट। धुळ्यामधील तापमान 7.5 अंश सेल्सिअसवर, थंडीमध्ये झालेल्या वाढीचा रब्बी पिकांना फायदा। परभणीमध्येही गारठा वाढला, तापमान 6.3 अंश सेल्सिअसवर। समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मेहकर तालुक्यातील बेलगाव शिवारामध्ये अवैधरित्या गौण खनिज वाहतूक, यापैकी एप्को इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 5.5 कोटी रुपयांचा दंड। अमरावती जिल्ह्यामधील विमा कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस, अमरावतीतल्या फक्त 9 तालुक्यांमध्ये पीक विम्याचा तुटपुंजा परतावा, 5 तालुक्यांमधील शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मिरचीची आवक 50% घटली, पिकांवर पडलेल्या रोगांमुळे मिरचीच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट। भंडाऱ्यातल्या लाखांदूर तालुक्यामध्ये दाखल झालेल्या हत्तीच्या कळपाची दुचाकीला धडक, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे। कुंभार्ली घाटामध्ये रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे प्रवाशांचे हाल, चिपळूण ते कराड हा मुख्य मार्ग असल्यामुळे खड्डे बुजवण्याची प्रवाशांची मागणी। कोकणामधील समुद्रात विषारी जेलीफिशचं थैमान, जेलीफिशची वाढ झाल्यामुळे मासळी मिळणं अवघड झाल्यानं मासेमारीवर परिणाम। गेमिंग ऍपच्या जाहिरातीवरून प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांचं क्रिकेटपटू ऋषभ पंतवर टीकास्त्र, या जाहिरातीमध्ये ऋषभ शास्त्रीय गायकाच्या भूमिकेमध्ये त्यानं कलेची थट्टा केल्याची चक्रवर्ती यांचा आरोप। एलिलेड कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेन याचा नवा विक्रम, त्यानं कमी कसोटी सामन्यांमध्ये 3000 धावांचा टप्पा गाठणारा जगातील दुसरा खेळाडू असा लौकिक कमावला। 51 धावांमध्ये 3000 धावा केल्या, पहिल्या क्रमांकावरील डॉन ब्रॅडबर्न यांनी सर्वात कमी 33 धावांमध्ये 3000 धावा केल्या होत्या। लिस्ट झाल्यापासून सतत घसरत असलेल्या पेटीएमचा शेअर 60% वधारलाय, शेअर्स बायबॅक करण्याचा कंपनीचा विचार असल्यानं शेअर वधारला, 13 डिसेंबरला कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये याबाबत निर्णय होणार। नाराज क्रिस्टियानो रोनाल्डोनं विश्वचषक सोडून परत येण्याची धमकी दिल्याची चर्चा सुरू होती, त्याला रोनाल्डोनं ट्विटमधून उत्तर दिलंय, आम्ही विश्वचषक जिंकण्याचं देशवासियांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास त्यानं दिला। क्रिस्टियानो रोनाल्डोनं अपमान सहन करण्यापेक्षा विश्वचषक सोडून मायदेशी परत यावं अशी भावना त्याची बहीण केटी एव्हिएरोनं व्यक्त केली आहे। स्वित्झर्लंड विरुद्धच्या सामन्यात सुपरस्टार रोनाल्डोला कोच सँटोसनं बाहेर बसवल्यामुळे जगभरातील CR7 फॅन्स नाराज झाले होते। 2022 वर्षात गुगल सर्चमध्ये महाराष्ट्रातले मोदक आणि अनारसे सर्वाधिक ट्रेंडिंग, ताशी 62,296 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगानं आज एक एस्टेरॉइड म्हणजेच लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं झेपावतोय। हा 220 फुटी एस्टेरॉइड पृथ्वीच्या कक्षेच्या सर्वात जवळून म्हणजे साधारण 45 लाख किलोमीटर अंतरावरून पुढे सरकतोय, याचा पृथ्वीला फारसा धोका नसल्याची माहिती नासानं दिली। OTT विश्वातील लोकप्रिय वेबसिरीज आर्याचा पुढचा सीझन लवकरच येणार आहे, आर्या या वेबसिरीजच्या 2 सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।